check. Hello, check. Hello, check. Hello, hello, check. Hello. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभकार्येषु सर्वदा शुभकार्याचे आराध्यदैवत श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री गणेशाला वंदन करून दमन दौरा 2024 आपण पाहत आहात आणि आज विशेष दिवस म्हणजे मार्क वरती चेंडू करता सज्ज होईल रेटवरती विकेट यावेळेस मात्र ड्राइव्ह केले चेंडूला घरंगावत चेंडू मात्र निघून जाईल काव कॉर्नर च्या क्षेत्रामध्ये एक धाव जोडली जाईल एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती जर आपण पाहिलं तर एक या अंकावरती 30 मिनिट्स रेडी झाली प्रथमेश पाटील आणि मनोज गोले यांची टीम आपण पाहू शकता या दमन दौऱ्याकरता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत आहे असे 30 मिनिट्स वन अँड ओनली वन अँड ऑल फॉर वन 30 मिनिट्स नव्याप्रमाणेच ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजार बॉलिंग मार्क करते राईटवर विकेटचा मारा यावेळेस मात्र पुनर्लनचा चेंडू निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रथम गोलंदाजी व्हेरिएशन काय असतं ते इथून मात्र पाहायला मिळत आहे अगदीच जर चेंडूकडे आपण विचार केला चेंडू मात्र अतिशय योग्य पद्धतीने वारंवार पाहायला मिळतोय गोलंदाजार यावेळेस मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन ड्रॉपबॉल मोठा चेंडू अप्रतिम गोलंदाजी इथून मात्र हाताळली जाते निर्धाचेंडूच्या अखेरीस धावफलक स्थिरावले धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती एक अंकावरती अगदी जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासून जे पॉवर प्ले षटक आपण पाहतोय एक पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस मात्र लाभ केला निघून जाईल चेंडू तो काय करण्याच्या क्षेत्रामध्ये पंच दोन हात वर करतात याचा अर्थ षटकार पाहायला मिळेल मिळतील ते धावा 6 धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड ऑन द लॅप इथून मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एक षटकाची अखेर एक सन्मानजनक धावसंख्या जरी म्हणावी लागेल आणि एक महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर ज्या जे चेंडूची निर्धाव आपण पाहिली त्या निर्धाव चेंडूवरती इथून मात्र योग्य पद्धतीने पूर्तता ही शेवटच्या चेंडूवरती मात्र वसुली पाहायला मिळते एकोणकंदर जेव्हाचा खेळ झालाय तो आपण पाहिलं ते म्हणजे 6-3 चेंडू निर्धाव हाताळले गेले पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन दुसऱ्या चेंडूवरती एक धाव
आणि अखेरच्या चेंडूवरती षटकार असं हे या षटकाचं समीकरण आपण पाहिलं. गोलंदाजी मार्क वरती बॉलरवर सज्ज होऊन गोलंदाज दिलीप येलो टोपी स्ट्राइक वरती आपण पाहतो फलंदाज विनोद फलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. अगदीच सकाळचं सत्र आहे आणि ग्रीन ग्रास हिरव कार्पेट मैदानावरती आच्छादलेलं आपण पाहतोय आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर चेंडू जे आहेत सीमारेषेजवळ जेव्हा जातात तेव्हा मात्र चेंडू लगेचच मैदानाच्या आतमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजार यावेळेस मात्र लाभ केला चेंडूला. चेंडू मागांच्या क्षेत्रात ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मार्चीची संधी. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजचं कोऑर्डिनेशन अतिशय जमलं आहे. त्याच कारणास्तव महत्वाची विशेष गोष्ट म्हणजे वेस्टनरची भूमिका जी महत्वाची असते धाव घेताना तीच पाहायला मिळाली. फलंदाज अनिल आणि विनोद या दोन फलंदाजच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 9 या अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी चेंडूने दिशा दिली. धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि विकेटचं पतन. स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40+ क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे रनआउटची विकेट धावचीच स्वरूप. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती जर आपण पाहिली 10 या अंकावरती. डबल फिगर 10 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 2 गोलंदाज दिलीप यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. फलंदाज विनोद बाद झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 धावांचं योगदान दिलं आणि अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज परेश महाजन फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत आणि या खेळाडूची निश्चितच नितांत आवश्यकता होती. ते चेरोबा कोण संघाला मी अगदीच खेळाडू मार्गस्थ झाले आणि अगदीच आपल्या संघाकरता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं विशेष महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर चेरोबा कोण संघामध्ये एक ऊर्जा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक ताकदवान खेळाडू आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 10 या अंकावरती चेंडूंचा खेळ झाला. तो आतापर्यंत 2 षटक क्रमांक 2 खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच विक्रम नाईक सरांना आपण पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि पंच सुरेश गरज सर यांना आपण पाहू शकता लीग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसरे पंच आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू यष्टीरक्षकाला गुंगारा देईल. बॅटला चेंडू स्पर्श करून निघून गेलाय एका धावेकरता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. निल्सन फिगर इट्स 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. बॅक टू बॅक जर आतापर्यंत पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलत ठेवण्याचं काम चेरोबा कोण संघाच्या 2 फलंदाज करतायत. फलंदाज अनिल आणि आता मात्र परेश महाजन. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. पंच विक्रम नाईक सर आमच्याकडे वळतायत. अवंतर धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 12 अंकावर. अतिरिक्त धावीच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकताना यावेळेस मात्र उत्तर चेंडूला निघून जाईल. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूचा पाठलाग करेल. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. महत्वाची विशेष बाब म्हणजे अगदीच दुसऱ्या षटकाच्या अखेरपर्यंत 20 धावापेक्षा अधिक धावा रचण्याचा मानस जो आहे चेरोबा कोण संघाचा त्यामध्ये फलंदाज यशस्वी होतील का येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लाभ केला चेंडूला. हाय अँड हँडसम षटकार. इट्स मल्टीमॅस हिट. आजच्या दिवसातील दुसरे षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक चेंडूगणिक मात्र संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये कारण की अगदीच दोन्ही संघांना अपेक्षा होती नाणेफेक जिंकण्याची. नाणेफेक जिंकली सारंगाव संघाने. प्लस पॉईंट आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं
धाडसी निर्णय स्वीकारला आणि या निर्णयाचा जर विचार केला आतापर्यंत दुसऱ्या षटकाच्या अखेरपर्यंत तर पहिल्या षटकाच्या अखेरपर्यंत साध्य ठरताना पाहायला मिळाला, पण दुसऱ्या षटकामध्ये दे धमधम आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अनिल याच्या बॅटमधनं आतापर्यंत दोन षटकार ठोकले गेले आहेत. एकूण एकंदर 14 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज परेश महाजन यांना जर आपण पाहिलं, 9 एंडवरती आहेत एकेरी धावेच्या मदतीनं. धावफलक त्यांचं जर पाहिलं तर 1 अंकावरती शेवटचा अखेरचा चेंडू या षटकातील मार्गस्थ केला जाईल. धावसंख्या 20 या अंकावरती आपण पाहतोय गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला, निघून जाईल चेंडू लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये. धावा जोडल्या जात आहेत त्या एक धाव. आधीच क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि अगदी जर आपण पाहिलं धावसंख्या एका धावेच्या मदतीने 21 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 14 धावा या षटकामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट मात्र मिळालेली नाहीये. दोन षटका अखेरनंतर सकाळचं सत्र सुरू आहे आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पाण्याची अत्यावश्यकता सर्वांनाच आहे. खेळाडूंना मात्र एकदा आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्वाची एक विशेष गोष्ट जर आपण पाहिली ती म्हणजे जे शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं त्याचं प्रमुख कारण म्हणजे शरीरामध्ये असलेली जी पाण्याची कमतरता ते अगदीच योग्य पद्धतीने भरून निघणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या आहे फुलकावरती 2 षटकाच्या अखेर नंतर 21 धावा आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या भेटीकरता येतोय निंबवली आणि गुंदवली. या मॅच मधील विजेता संघ जर आपण पाहिला तर टिंबोली संघाशी 2 हात करेल आणि गुंदवली आणि निंबवली संघाशी विजेता संघ विक्रम स्पोर्ट्स वरुण उगर या संघाशी 2 हात करेल. गोलंदाज फुलाजी बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 10-12 पावलांचा रन अप आपण पाहतोय. आता मात्र हाणामारीच्या षटकाने सुरुवात झालेली आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न इनफील्डच्या वरून, पण चेंडू अगदीच यष्टीरक्षकाच्या बाजूला रिकॉसियस होताना आपण पाहतोय. एक धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फुलकावरती 22 या अंकावरती. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. राईट आर्म ओवर द विकेटचा मारा आतापर्यंत हाताळला जातोय गोलंदाज फुलाजी यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 खेळ सुरू आहे. जोरदार प्रहार केलाय, गोड आवाज जरूर ऐकायला मिळेल आणि निघून जाईल चेंडू. अखेर सूर्यप्रकाश डोळ्यावरती आले असावे आणि पंच आपल्या जागेवरती जाऊन निर्णय देत आहेत. अगदी सूर्यप्रकाश सूर्याची किरण डोळ्यावरती आली असावी आणि पंच सुरेश गरज सर आपल्या जागेवरती पोहोचलेले आहेत आणि षटकार घोषित केला. 6 धावा जोडले जातील या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय 28 या अंकावरती 28 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती फुलाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय, बॅटच्या संपर्कामध्ये चेंडू आवत असा आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पुन्हा एकदा परेश महाजन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फुलकावरती 30 या अंकावरती आणि अगदीच 40+ जे टोटल आपण पाहतोय. 40 अधिक धावा जर पाहायला मिळाल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. पण अगदी तितकं आव्हान सोपं नसणारे चेरोबा कोण संघासमोर,
कारण की सारंगाव संघाच खूप मोठं बलाढ्य संघाच आव्हान हे येणाऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुंभार टप्प्याची गोलंदाजी सुद्धा आहे, यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिले। पंच सुरेजी गरज सर आमच्याकडे बोलतात व्हाइट बॉलचा इशारा येईल। आणि अगदीच महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली, जर मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी, आणि व्हाइट घोषित केलंय पंचांच्या माध्यमातून या चेंडूला। आगळे कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती, पुढचा चेंडू यावेळेस मात्र लॉब करण्याचा प्रयत्न, शॉटअंपूलचा फटका, निघून जाईल चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये। एकच धाव एका धावाच्या मदतीने धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचेल। बॅक टू बॅक जर आतापर्यंत जर आपण पाहिलं, चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे धावसंख्या जोडण्याकरता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश आले आपण पाहतोय, ते चिरोबा कोण संघाला। यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिले, व्हाइट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून। अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या अंकावरती। सकाळचं सत्र आपण पाहतोय, या सकाळच्या सत्रामध्ये उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अगदीच प्रत्येक चेंडू गणिक जर आपण पाहिलं, येणारे स्लॉग ओव्हर आपण पाहतोय, हनामारीची षटका आहेत आणि धावा जोडण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे। यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झाला, डाऊन दे राऊंड चेंडू ट्रॅव्हल होताना लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो मैमे, आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल। फलंदाज बाद अनिल यांना डगआउटच्या आश्रयाला पाठवले गेले, आणि अगदीच अनिल यांनी काम आपलं चोखरित्या बजावलंय, कारण की दोन षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले। आणि एकूण एकंदर जर आपण विचार केला तर सतरा धावांची इनिंग इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज अनिल फलंदाज महेश बाद होतो आपण पाहतोय, एक चुकीची दुरुस्ती। अगदीच फलंदाज महेश यांनी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। नवीन फलंदाज निशांत आणि परेश महाजन असे हे फलंदाज आपण पाहतोय। तीन षटकाच्या अखेर नंतर धावसंख्या आपण पाहतोय, या 34 धावा 34 रन्स ऑन द बोर्ड, 34 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत। आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर एका धावेकरता चेंडू निघून गेलाय, सुंदर टॅप केलं गेलं चेंडूला। एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 35 या अंकावरती, 35 रन्स ऑन द बोर्ड। अगदी जर आपण पाहिलं तर यापूर्वीच उल्लेख केला होता की 40+ धावसंख्या जर पाहायला मिळाली तर एक सेफ टोटल इथून मात्र पाहायला मिळेल। यावेळेस मात्र चांगला देखणा सुंदर चौकार पाहायला मिळत आहेत, या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 39 या अंकावरती। 39 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत। चांगली फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज परेश महाजन यांच्या माध्यमातून, कारण की यांनीचा अखेरचा षटक आहे। यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय सीमेवर शपार, झुंडाटेदार षटकार मिळतील या धावा 6। अगदीच चेंडू मात्र आपण पाहिला नेटच्या वरून निघून गेले षटकाराकरिता, मॅच बॉल मॅच मध्ये परत येण्याकरता थोडासा अवकाश आहे। कारण की जर बाजूचं प्लॉट जर आपण पाहिलं तर प्लॉट मध्ये नेट लावण्यात आलेली आहे, त्यामुळे तिथे जाण्यास थोडासा अडथळा आहे, पण तरी सुद्धा
चांगले सहकार्य पाहायला मिळते चेरोबा गोल संघाच्या या फलंदाज पाठीराखेंच्या माध्यमातून धावसंख्या जोडली गेली फलकावरती षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय त्या 45 धावा 45 रन्स ऑन द बोर्ड मनोज गोळवे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत प्रिन्स मूवीज त्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते दमण दौरा भवंडी 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना आपण पाहतोय तर मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आलाय धावसंख्या जोडली गेली फलकावरती 45 धावा 45 रन्स ऑन द बोर्ड आणि सारंगाव संघाचे विश्वासू शिलेदार आपण पाहतोय मानाजी यांच्या माध्यमातून शेवटचं अंतिम षटक हाताळलं जात आहे अगदीच 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेत कारण की अनामारीचं षटक आहे इथून मात्र फलंदाजांना थोपवण्याकरता जर मात्र यश आलं तर मात्र जे धावसंख्येला आहे तो कुठेतरी लगाम लावण्यामध्ये यश येईल पण तितकं सोपं आव्हान नसणार आहे कारण की समोर फलंदाज आपण पाहतोय परेश महाजन यांचं आव्हान आहे राईट अमोर द विकेट यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिले पंच विक्रम नाईक सर वळतात आमच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फुलकावरती 46 या अंकावरती 46 रन्स ऑन द बोर्ड यावेळेस मात्र निघून जाईल चेंडू जातोय जातोय आणि गेलाय षटकाराकरिता 6 धावा निंबवली संघाचे संघनायक आणि गोंदवली संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचंय निंबवली संघाचे संघनायक आणि गोंदवली संघाचे संघनायक षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 52 अंकावरती आणि डगआउट मधून जर आपण पाहिला एक टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस मात्र लाभ केला आहे क्षेत्रशेक चेंडूचा पाठला करेल एक धाव येते मिस स्पीड इथून मात्र 1-2 का 4 आणि यस चौकार मिळतोय मसुदाचा चौकार मिळतील या धावा 4 चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फुलकावरती इथून मात्र 56 अंकावरती 56 रन्स ऑन द बोर्ड अगदी चेंडू हाताला स्पर्श झाला होता पण मात्र चेंडू रिकॉशियस होताना पाहायला मिळाला आणि चेंडूने मात्र शेवटच्या क्षणी आता जो चुंबन घेतला आणि थेट सीमारेषा पार पाहायला मिळाला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज आहे मानाजी चांगली फलंदाजी धुरंदर फलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते यावेळेस मात्र लाभ केला चेंडूला आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर ठोकला गेला तो पुनश्च एकदा षटकार आणि एकूण एकंदर या 62 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात जिंकण्याकरता 63 धावांचं आव्हान असेल ते सारंगाव संघासमोर ओळी आपण नाणेफेकी करता जिंकण्याकरता 63 धावांचं आव्हान आहे आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल गोलंदाज मानाजी यांनी 28 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत अगदीच जर आपण पाहिलं तर 3 दिवसांमध्ये अधिकतम महागडी अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मानाजी यांच्या माध्यमातून तर थोड्याच वेळामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत गोंदवली संघाची आणि निंबवली संघाची आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल 63 धावा या कशा रीतीने पार केल्या जात आहेत या आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ अनगाव पिळंजे सुनील पाटील
धन्यवाद रोहनजी पाटील। शुभ सकाळ मित्रांनो, सकाळ हजरी असावी, ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी, घ्यावे पांडुरंगाचे नाम, पूर्ण होईल सर्व काम। तर पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला, 62 धावा फलकावर लावल्या, 63 टोटल। इथे मात्र करायचं आहे टीम सारंगाव टीम समोर हे मोठं लक्ष, सलामीचे बॅटर्स मैदानात पोहोचलेत। पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग राहिली होती परेश महाजन, 30 धाबा, त्यानंतर महेशने 17 धाबा जमवल्या होत्या, 4 धाबांचं योगदान विनोदने दिलं होतं। स्ट्रायकिंगला तुकाराम गोलंदाज बोला, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, चांगला एफर्ट पाया मिळतात मिड ऑफ क्षेत्रामध्ये, एक सिंगल इथं मात्र कंप्लीट झाले। सिंगलच्या मदतीने धावपळक पाहिलं तर 51 झाले ओपन तुकारामचं, पहिली धाव फलकावर जोडली गेली। यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शरद गोलंदाज बोला, दुसरा चेंडू टाकण्याकरिता शरदच्या विरोधात, यावेळेस लाईन पाहावी लागेल, उजव्याचा बाहेरचा चेंडू, पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे, एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल। एकच्या बढतीनं धाव फलक 2 अंकावर जाऊन पोहोचलाय, 63 धावांचा पाठलाग करायचा सारंगाव टीम आपण पाहतोय। यावेळेस चांगला स्ट्रोक परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक सिंगल पाहिला मिळते, सिंगलच्या मदतीनं धावपळक 3 अंकावर जाऊन पोहोचलाय, 3 धावा फलकावर आहेत, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा सारंगाव टीम आपण पाहतो बॅटिंग करत असताना। यावेळेस एन पिनच्या वर देखना फटका, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून सी मा रेषेच्या बाहेर चौकार करिता, चौकाराच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचलाय 7 अंकावर, 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 7 धावा फलकावर लागल्या गेल्यात। अशाच फटक्यांची अवस्था आहे, अपेक्षा आहे बॅटर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली जाते, गोलंदाज तयार। यावेळेस चेंडू हवेत, यष्टीरक्षक चांगला झेल पकडतोय, पहिल्या विकेटचं बदल, संख्या आपण पाहतो 7 अंकावर, एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती, त्यानंतर दुसरा चेंडू वाईड हाताळला गेला होता, त्यानंतर तिसरा चेंडू पाहिला तर सिंगल, त्यानंतर एक चौकार आला होता, आणि मागील चेंडूवर पाहिलं तर विकेट, 7 धावा फलकावर आहेत, 1 विकेटचं पतन झालंय। नवीन बॅटर मैदानात सूर्यकांत, चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते फुला गोलंदाज आपण पाहतोय, परंतु सारंगाव टीम मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय। स्ट्राइक लाईनला सूर्यकांत, यावेळेस अक्रॉस द लाईन फटक्यामध्ये आहे ताकद, चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क, षटकार। स्वागत केलंय बॅटर सूर्यकांत षटकारानं, धावसंख्या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचली 13 अंकावर। या मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त फलंदाज आपल्याला अक्रॉस द लाईन खेळताना पाहायला मिळत आहेत, गोलंदाज तयार। यावेळेस फुल टॉस आहे,
क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये। एक सिंगल तर कंप्लीट झाली, दुसरी धाव टोक्याची ठरली आणि विकेट इथं मग गमवावी लागली बॅटर शरद। एक धाव जरूर फलकावर जोडली गेली, धाव संख्या 14। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, धावपळकावर धावा आहेत 14। नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय दिलीप, नाश्ट्रेक इंडला असेल। स्ट्राइक इंडला आपण पाहिले तर गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज गणेश, पाहतो गोलंदाज गणेश पुणेचक आपल्या गोलंदाजी मार्क वर, धाव संख्या 14। स्ट्राइक इंडला आपण पाहतोय दिलीप, नो स्ट्राइक इंडला सूर्यकांत च्या बॅट मधून एक बिग हिट पाहायला मिळाला होता। यावेळेस चांगला बॉल निर्धावन या चेंडूची सांगता केली गेली, लाईन चांगली पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण पहिल्या डॉटच्या स्वरूपामध्ये। गोलंदाज पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅक वर गणेश आपण पाहतोय, स्ट्राइक एंडला पुण्याच्या एकदा दिलीप, यावेळेस चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, अजून एक डॉट। चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस पाहायला मिळाली, चेंडू पडल्यानंतर बाउंस झाला, बाकीचं काम केलं एसटी रक्षकानं। पुण्याच्या एकदा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वर चांगली बॉलिंग गोलंदाज तयार। यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यावेळेस तोंड दाबा इथे मात्र घेण्याच्या नादामध्ये विकेट गमवावी लागली सूर्यकांतला, विकेटचं बदल। नवीन बॅटर आपण पाहतोय निकम मैदानात दाखल झालाय, धाव संख्या आहे 15। 63 धावांचा पाठलाग केला जातोय, यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो। चांगली बॉलिंग मात्र गणेश मैदानात करत आहेत, चांगल्या पद्धतीची लाईन हाताळली जाते। फलंदाजांना प्रश्न विचारले जात आहेत, धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, जेव्हा आपली लाईन आणि लेंथ चांगल्या पद्धतीने हाताळली जाते तेव्हा खऱ्या अर्थानं फलंदाजाचे मात्र दगदग गवतण आपण पाहतोय मैदानात। यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट, धाव संख्या स्थिर 15।
या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चार डॉट चेंडू आताले गेलेत. चांगली बॉलिंग यावेळेस अक्रॉस द लाईन केला गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सी मार रेषेच्या बाहेर षटकार करीता. षटकाराच्या मदतीनं धावफलक 21 या अंकावर जाऊन पोहोचलाय. अंतिम चेंडूवर 6 धावा आल्या. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या फलकावर आहेत 21. गोलंदाजी ट्रैक वर परेश गोलंदाजी ट्रैक वर आपण पाहतोय परेश महाजन. या वेळेस अक्रॉस द लाइन केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या अंकावर. स्ट्राइक इन वर आपण पाहतोय. स्ट्राइक इन वर दिलीप नो स्ट्राइक इन ला निकम गोलंदाज तयार. यावेळेस आपण एकदा अक्रॉस द लाइन खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल तर मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं धावफलक 23 या अंकावर जाऊन पोहोचलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 2 षटकाची समाप्ती झाली होती तेव्हा 21 धावा होत्या. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा पाहिलं तर सारंगा टीमने सुद्धा 21 धावा बनवल्या होत्या. परंतु पुढील 2 षटकात एक चांगली बॅटिंग कोण टीम कडून बघायला मिळाली होती तशीच बॅटिंग मात्र सारंगाव टीमला या पुढील 2 षटकामध्ये करावी लागेल. यावेळेस फ्लाइट दिली होती ऑफ ड्राईव्हचा फटका. एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 24 या अंकावर. 24 अंक जोडले गेले. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेस विकेटचं पतन झालंय मैदानात. चोवीस धावसंख्या आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. मोठे धावसंख्येचा पाठलाग केला जातोय या षटकावर. चांगली बॉलिंग यावेळेस स्ट्रोक आहे चांगला आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता. षटकाराच्या मदतीनं धावफलक 30 या अंकावर जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला कमबॅक चांगला बॉल. यावेळेस डायरेक्ट हिट केलंय रन आउटच्या स्वरूपात. विकेटचं पतन झालं मैदानात.
तर धावसंख्या आपण पाहतोय 30 63 चा पाठला करायचा अजून 33 धावांची आवश्यकता आहे। तो मात्र अंतिम षटकामध्ये समीकरण पाहिले तर 6 चेंडू 33 मोठं समीकरण आहे, परंतु क्रिकेट मध्ये कुठलेही समीकरण मोठं नसतं, कुठलेही समीकरण छोटं नसतं, ते मात्र तुम्हाला मैदानात कष्ट आणि मेहनतीने पूर्ण करावं लागतं। 6 33 असं समीकरण। स्ट्राइक एंडला आपण पाहतो हिम्मत, नॉन स्ट्राइक एंडला पुलाजी गोलंदाज तैयार, यावेळी चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू सरळ निघून चालला डीप एक्स्ट्रा कवर रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता, चौकाराच्या मदतीने तावपळक 34 या अंकावर जाऊन पोहोचलाय। तो मात्र विचार केला तर 5 चेंडू मध्ये विजय करिता 29 धावांची आवश्यकता। विजय संपादन करायचं असेल तर 5 चेंडू मध्ये हे 5 मोठे फटके षटकार मारावे लागतील। 5 29 असं समीकरण, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत करणं म्हणजे मोरकारचं लक्षण। यावेळेस अलोन द कार्पेट स्ट्रोक केला गेलाय ऑन साइडला, एक सिंगल, सिंगलच्या मदतीनं तावपलक जाऊन पोहोचलाय 35 या अंकावर। आता मात्र 4 चेंडू 28 थोडस समीकरण दूर चाललंय विजयापासून। यावेळेस पुन्हा एकदा अलवंत कार्पेट खेळला गेलाय, कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाही, धावसंख्या स्थिर 35। तर मात्र औपचारिकताच बाकी राहिला असंच म्हणावे लागेल, 3 चेंडू मध्ये विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता। 3 28 गोलंदाज तयार, यावेळेस सुरू 1 चेंडू, अप्रतिम चेंडू यावेळेस हाताला गेला, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, विकेट आपण पाहिले तर खूप टणक आहे, त्याचाच वापर मात्र गोलंदाज दिनेश मात्र करत असताना मैदानात। गोलंदाज तयार दिनेश, यावेळेस आडव्या बॅटने खेळला गेलाय, आला ऑन द कार्पेट ऑन साइडला, यावेळेस एक सिंगल। तर मात्र औपचारिकताच बाकी राहिले, एक चेंडू बाकी या इनिंगचा, विजयापासून दूर एक पाऊल कोण टीम, यावेळेस तर मात्र विजय साजरा करत आहे कोण टीम, हार्ड लक टू सारंगाव टीम। टेंबोली टीम आपण आला असाल तर आपला कॅप्टन पाठवा टॉस करण्याकरिता, तर पुढील मॅच असेल टेंबोली पक्षात